हा मला आत्मविश्वास आहे. बाकी कोर्टाला सुद्धा मी विनंती अनेकदा केलेली आहे. एक शेवटची विनंती करतो, नाही तर आम्ही आता नाद सोडतो. लोकशाही ही केवळ शिवसेनेची लढाई नाहीये. अपात्रतेचा निर्णय, अहो आता संपली, टर्म संपली, आता उद्या जरी त्यांना अपात्र ठरवलं तरी देखील उद्याची निवडणूक लढवू शकतात, मग आम्हाला मिळाला कुठे नाही. पण आज आम्ही तुमच्याकडे एका आशेने बघतोय की दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करून चोर बाजार मांडणारे खुनी जर का आमच्या राज्यावरती राज्य करत असतील तर आम्ही कोर्टाकडनं अपेक्षा केल्यानंतर तिथून जर न्याय मिळायला विलंब होत असेल तर दुसरा आम्ही कोणाकडनं अपेक्षा करायची न्यायाची, मी माझ्या जनतेकडनंच करणार. कारण जनताच मग त्याला साक्षीदार आहे. जो गद्दारांनी चोर बाजार मांडलेला आहे संपूर्ण, आणि आता रेवड्या उडवत आहेत. एक तर लुटालूट प्रचंड चाललेली आहे, म्हणजे पुण्यामध्ये लुटतायत, मुंबईमध्ये लुटतायत, सगळीकडे कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर देऊन टाकतायत आणि त्या रूपाने पैसा उभारतायत. हाच पैसा या निवडणुकीमध्ये वापरणार आणि एक कमी पडतंय म्हणून आता लाडकी बहीण असेल, आणखीन काही असेल, म्हणजे तुम्ही लाच घेऊन मतं विकत घ्यायला बघताय. महाराष्ट्र स्वाभिमानाने जगणार आहे, भिकेवरती जगणारा महाराष्ट्र नाहीये. महाराष्ट्राला पाहिजे ते हक्काचं पाहिजे. आज सुद्धा त्या माऊलीला आपण मदत केली. शेतकरी काय मागतात ते द्या. त्या माऊलीला 1500 रुपये द्या, तिचा मुलगा येतोय परत. ज्या घरामध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, अनेक घरामध्ये बेकार तरुण आहेत, तरुण गेल्या 10 वर्षापूर्वी काय त्यांचं वय होतं, आज त्यांचं काय वय आहे, आणि त्या घरामध्ये तुम्ही त्याच्या बहिणीला, तुमच्या त्याच्या आईला 1500 रुपये देऊन काय सांगणार आहात. 1500 रुपयामध्ये घर चालवणार आहात. म्हणजे हक्काचं द्यायचं नाही. जर तुम्ही हक्काचं मागाल तर याद राखा, मोदी आणि अब्दालीची हीच योजना आहे. आम्ही देऊ त्याच्यावरती जगा, पण हक्काचं कमवाल तर आम्ही तुमच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय लावू. इकडे स्वाभिमानाने नाही जगायचं, ताटमानेने जगाल तर याद राखा तुरुंगात टाकू. आमच्या समोर याल तर हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन आणि खाली मान घालून यायला पाहिजे. हे तुम्हाला मंजूर आहे? आणि ह्यालाच मी म्हणतोय, एक तर मी तरी राहीन नाही तर तू तरी राहशील.